स्किन नेहमी हेल्दी आणि ग्लोईंग राहण्यासाठी मॉर्निंग स्किनकेअर रुटीन आणि नाईट स्किनकेअर रुटीन फॉलो करण्याचा नेहमी सल्ला दिला जातो, बरोबर. पण नाईट स्किनकेअर रुटीनमध्ये नेमके कोणते प्रोडक्ट्स वापरावेत, नेमकं काय करावं, मॉर्निंग स्किनकेअर रुटीनमध्ये नेमकं काय करावं, कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात, दोन्हीपैकी नेमकी कोणती स्टेप आहे किंवा कोणतं रुटीन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, आणि या दोन्ही गोष्टी नेमक्या फॉलो कशा कराव्यात याबद्दलचे बरेच प्रश्न आपल्या मनात नेहमी असतात, राईट. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मॉर्निंग स्किनकेअर रुटीन आणि नाईट स्किनकेअर रुटीन यामधला फरक नेमका काय आहे, आपण फॉलो करताना ते कसं करावं, दोन्ही रुटीन्स कशा पद्धतीने करावे याबद्दलची सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात पहिले सुरू करूया मॉर्निंग स्किनकेअर रुटीनपासून. आता मॉर्निंग स्किनकेअर रुटीन म्हणजे काय, सकाळी उठल्याबरोबर जशी आपण आंघोळ करतो आणि आपलं शरीर स्वच्छ करतो तसंच स्किनची विशिष्ट पद्धतीने जर काळजी घेतली तर ती स्किन जास्त काळासाठी चांगली राहते, हेल्दी राहते आणि ग्लोईंग राहते. आता मॉर्निंग स्किनकेअर रुटीनमध्ये नेमक्या कोणत्या स्टेप्स असाव्यात, आता सर्वात यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मॉर्निंग स्किनकेअर रुटीन हे माझ्यामध्ये तरी अगदी सोपं असावं आणि खूप सोयीस्कर असावं. कारण बऱ्याचदा काय होतं, सकाळी आपण घाईगडबडीत असतो, आपल्याला दिवसभराची कामं असतात, कोणाला ऑफिसला जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, या सगळ्यामध्ये मोठे मोठे स्किनकेअर रुटीन फॉलो करायला जमतसुद्धा नाही, कंटाळासुद्धा येतो, तितका वेळसुद्धा नसतो. त्याचसोबत इतकं हेवी स्किनकेअर रुटीन केल्यानंतर ना दिवसभर मग तो चेहऱ्यावरती घाम येणं किंवा या सगळ्या घाम येणं किंवा स्किन डल दिसणं या सगळ्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे कमीत कमी प्रोडक्ट्स वापरून हे रुटीन करायला हवं, पण हे रुटीन तितकंच इफेक्टिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे काय करायचं, समजा जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दोन स्टेप्स फॉलो करायच्यात. येस, त्या स्टेप्स म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला फेस वॉश करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. येस, माझी स्वतःची स्किन कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मी सकाळी फक्त या दोन स्टेप्स फॉलो करते. आता तुम्ही म्हणाल की मग मॉइश्चरायझर नाही लावायचं का, कारण तूच सजेस्ट करतेस की ऑइली स्किन असलं तरीही तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचंच आहे. पण हल्लीचे जे सनस्क्रीन्स आहेत ना त्यामध्ये ऑलरेडी असे काही घटक असतात जे मॉइश्चरायझिंग असतात. जर का मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला सूट होत असेल आणि दिवसभरात तुमची स्किन जास्त प्रमाणात तेलकट होत नसेल तर तुम्ही एखादं लाईट वेट किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर नक्कीच वापरू शकता आणि त्यानंतर तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. पण जर का असं होत असेल की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोन्ही स्टेप्स केल्यावरती स्किन अगदी तेलकट होते, नाकावर वगैरे तेलच जमा होतं आहे, कपाळावरती तेल जमा होतं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, फक्त फेस वॉश आणि सनस्क्रीन या दोन स्टेप्स करायचे आहेत. मी सुद्धा पर्सनली तेच करते. फेस वॉश केल्यावरती चेहरा व्यवस्थित सुकून द्यायचा आणि मग त्यानंतर त्यावरती सनस्क्रीन लावायचं. आता सनस्क्रीन मी ॲक्वालॉजिकाचं वापरते, जे पिंक कलरचं व्हेरियंट आहे ना ते वापरते. आत्तापर्यंत मी डर्माफिक्सची शॅडोजन सनस्क्रीन वापरत होती, ती सुद्धा खूप मस्त आहे. मी दोन्हीमध्ये स्विच करते, मी कधी ॲक्वालॉजिका वापरते कधी डर्माफिक्सची शॅडो जेल सनस्क्रीन वापरते. सो या दोन सनस्क्रीन मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन, कारण मला पर्सनली खूप आवडतात आणि माझ्या ऑइली माझ्या कॉम्बिनेशन स्किन आहे, बेसिकली ऑइली पण नाही आहे, सो कॉम्बिनेशन टू ऑइली स्किनला माझ्या त्या सूट होतात. आता समजा तुमची जर स्किन ड्राय असेल तर मात्र तुम्हाला ऑफकोर्स मॉइश्चरायझरसुद्धा लावायचं आहे आणि सनस्क्रीनसुद्धा लावायचं आहे. सो तुम्हाला एखाद्या माइल्ड फेस वॉशने, जो फेस वॉश तुमच्या चेहऱ्याला जास्त ड्राय नाही करणार अशा फेस वॉशने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे, चेहरा सुकू द्यायचा आहे व्यवस्थित, त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर ऑल्सो चेहरा, म्हणजे जर तुम्ही मॉइश्चरायझ करत असाल ना स्किनला तर चेहरा पूर्णपणे सुकून नका देऊ, थोडासा जो ओलसरपण आहे ना तो चेहऱ्यावरती राहू द्या, त्यानंतर लगेच तुम्ही मॉइश्चरायझर लावा. याने मॉइश्चरायझरचा डबल फायदा तुमच्या स्किनला होईल आणि व्यवस्थित हायड्रेशन स्किनमध्ये प्रोव्हाइड होईल. आता त्यानंतर मॉइश्चरायझरची स्टेप झाली की चेहरा थोडासा सुकला, मॉइश्चरायझर स्किनमध्ये नीट शोषलं गेलं की मग तुम्ही सनस्क्रीन लावू शकता. सो सकाळी तीन स्टेपचं रुटीन तुम्ही करू शकता जर तुमची ड्राय स्किन आहे. नॉर्मल स्किनवालेसुद्धा तीन स्टेपचं रुटीन करू शकतात, विच इज फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आणि जर का तुमची ऑइली टू कॉम्बिनेशन स्किन असेल तर फक्त फेस वॉश आणि सनस्क्रीन, एवढ्या दोन गोष्टी तुम्ही सकाळी केल्या तरीसुद्धा ते पुरेसं आहे. आता वळूयात नाईट स्किनकेअर रुटीनकडे. पण आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, सकाळचं जे रुटीन असतं ते बेसिकली असतं तुमची स्किन प्रोटेक्ट होण्यासाठी आणि ती मॉइश्चराईज होण्यासाठी, जेणेकरून दिवसभर आपण बाहेर जातो, भरपूर कामात असतो, जी धूळ किंवा घाण आपल्या स्किनवरती साचते किंवा मग वातावरणामुळे जे स्किनला डॅमेज होतं ते होऊ नये म्हणून सकाळचं रुटीन असतं, जे बेसिकली प्रोटेक्शनसाठी असतं.
आता नाईट स्किन केअर रुटीन जे असतं ना ते असतं रिपेअरसाठी. आपली स्किन रात्रभरात रिपेअर होत असते आणि रात्री झोपण्यापूर्वी जर आपण व्यवस्थित चांगल्या क्रीम्स लावून व्यवस्थित स्किनला मॉइश्चराईज केलं, छान सिरम लावले, तर रात्रभरात आपली स्किन रिपेअर होईल आणि आपल्या स्किनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मग तो काळपटपणा असू दे, मग तो वांग असू दे, किंवा मग तर पिंपल्स ॲक्नेचा तुम्हाला इश्यू असू दे, प्रचंड ऑइली स्किन आहे, प्रचंड ड्राय स्किन आहे, हा इश्यू असू दे, कोणताही इश्यू असू दे, रात्रभरात तुमच्या स्किनला साजेचं स्किनकेअर रुटीन करून तुम्ही तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू शकता. आता नाईट स्किनकेअर रुटीन कसं असावं याकडे आपण वळूयात. सर्वात पहिले नाईट स्किनकेअर रुटीनमध्ये तुम्हाला एखाद्या माइल्ड फेसवॉशने चेहरा धुवायचा आहे, कारण पुढे जाऊन आपण थोडेसे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटसुद्धा वापरणार आहोत, बरोबर. त्यामुळे माइल्ड फेसवॉश वापरायचा आहे. ऑल्सो फेसवॉश वापरण्याच्या आधी अगदी अतिशय महत्त्वाची स्टेप आहे, ती म्हणजे मेकअप व्यवस्थित काढणे. सो तुम्हाला मायसेलर वॉटर किंवा ऑइल बेस्ड मेकअप रिमूव्हर वापरून तुम्हाला मेकअप व्यवस्थित काढायचा आहे. तुम्हाला फेसवॉश करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला चेहरा व्यवस्थित सुकून द्यायचा आहे. आता यामध्ये सुद्धा एक कॅच आहे, समजा जर तुमची ड्राय स्किन असेल किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल ना, तर मोस्टली अशा वेळेस तुम्हाला सिरम वापरताना हायलरॉनिक ॲसिडचं सिरम किंवा पेप्टाइड्स आणि सेरमाइड्स हे पदार्थ असलेलं सिरम, असे सिरम्स वापरायचे आहेत. सो हे जे सिरम्स आहेत ना, ते जेव्हा तुमचा चेहऱ्यावरती थोडासा तो ओलसरपणा असतो ना, म्हणजे तुम्ही चेहरा पुसलेला असतो पण तो थोडासा ओलसरपणा असतो किंवा थोडीशी आर्द्रता चेहऱ्यावरती असते, तेव्हा तुम्हाला हे जे सिरम आहे ते वापरायचं आहे. पण जर का तुमची स्किन ऑइली आहे किंवा तुमच्या चेहऱ्यावरती काळपटपणा आहे, म्हणजेच पिगमेंटेशन आहे, वांग आहे, किंवा मग तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत, तर मात्र तुम्हाला स्ट्रॉंग ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित सुकून द्यायचा आहे आणि मगच तुम्हाला नेक्स्ट स्टेपकडे वळायचं आहे. आता तुमचा जर चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वगैरे असेल तर त्यासाठी विशिष्ट प्रकारचे सिरम मिळतात, जसं की ग्लायकॉलिक ॲसिड सिरम आहे, किंवा मग विटॅमिन सी तुम्ही वापरू शकता, नायसिनामाइड सिरम तुम्ही वापरू शकता, अल्फा आर्ब्युटिन तुम्ही वापरू शकता, सो कोजिक ॲसिडचं सिरम आहे ते तुम्ही वापरू शकता. बरेचसे इन्ग्रेडियंट्स आहेत मार्केटमध्ये, तुमच्या स्किनला साजेसं असं कोणतंही सिरम तुम्ही वापरू शकता. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, तुमच्या स्किनला किंवा तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला कोणतं सिरम सूट होईल हे तुम्ही त्यांना विचारा आणि मग त्यानुसार तुम्ही सिरम परचेज करू शकता. आणि ऑफकोर्स तुम्हाला सारखं डॉक्टरांकडे जायची गरज नाही आहे, एकदा कन्सल्ट करा, कारण काय आहे ना, तुम्ही जर सारखं ते ट्रायल अँड एरर करत बसला ना, तर यामध्ये तुमचाच वेळ वाया जाईल आणि तुमचेच पैसे वाया जातील. त्यामुळे तुम्ही एखादा विशिष्ट पदार्थ घेणार, मग तो तुम्ही ट्राय करून बघणार, तो तुम्हाला सूट नाही झाला तर मग पुन्हा वेगळा पदार्थ घेणार, कदाचित यामुळे स्किनचं नुकसानसुद्धा होऊ शकतं, राईट. त्यामुळे एकदाच काही ते डॉक्टरकडे जा, त्यांचं कन्सल्टेशन घ्या आणि तुमच्या स्किननुसार तुमच्यासाठी कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत हे जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही सिरम वापरायला सुरुवात करा. ऑल्सो आता मार्केटमध्ये बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स आहेत, जसं की सॅलिसिलिक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड, नायसिनामाइड, पुन्हा अल्फा आर्ब्युटिन, बरेचसे सिरम्स आहेत, कोजिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड आहे, ट्रान्झॅमिक ॲसिड आहे, यू नेम इट यू हॅव इट, राईट. सो हे जे सगळे सिरम्स आहेत ते कशा पद्धतीने काम करतात, ते कशा पद्धतीने तयार झालेले आहेत, त्याच्या मागचं सायन्स काय आहे आणि स्किन टाईपनुसार हे सिरम्स कसे वापरायचे याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी एक डिटेल्ड व्हिडिओ करेन. सो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण आजकाल एवढे सगळे सिरम्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ना की आय एम शुअर तुम्ही कन्फ्यूज झालेला असाल की नेमकं कोणतं सिरम वापरायचं. त्यामुळे यावरती जर तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल, तुम्हाला या गोष्टीचा प्रॉपर अभ्यास करायचा असेल, तर मला नक्की सांगा, मी यावरती नक्की डिटेल्ड व्हिडिओ घेऊन येईल. सो आता कमिंग बॅक टू द स्किनकेअर रुटीन, सिरम नंतर तुम्हाला तुमच्या स्किन टाईपला होणारं सूट होणारं किंवा स्किन तुमच्या स्किन कन्सर्ननुसार एखादं सिरम तुम्हाला वापरायचं आहे. सिरमच्या जागी बऱ्याच जणांना डॉक्टर्स काही मेडिकेटेड क्रीम्स किंवा मेडिकेटेड जेलसुद्धा प्रेस्क्राईब करतात, सो ते सुद्धा तुम्ही लावू शकता. ती एक ट्रीटमेंट असेल तुमच्या स्किनसाठी, तुमचा जो स्किन कन्सर्न आहे तो घालवण्यासाठी. सो बेसिकली पहिली स्टेप येते फेसवॉश, दुसरी जी स्टेप येते ती येते ट्रीटमेंट, तुमच्या प्रॉब्लेमवरती ट्रीटमेंट तुम्हाला करायचं आहे. आता ट्रीटमेंटसाठी तुम्ही सिरम वापरू शकता किंवा क्रीम वापरू शकता, दोन्हीपैकी जे तुम्ही वापरताय ते तुम्हाला वापरायचं आहे आणि मग त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं तुम्हाला थांबायचं आहे. लगेच मॉइश्चरायझर लावू नका, कारण जे ट्रीटमेंट तुम्ही स्किनला दिली आहे ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होणंसुद्धा महत्त्वाचं आहे, राईट. त्यामुळे ती जी ट्रीटमेंट आहे ती स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्या, त्याला थोडासा वेळ द्या, म्हणजे ती तुमच्या स्किनमध्ये व्यवस्थित पेनिट्रेट होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. आता सिरम नंतर नेक्स्ट स्टेप येते हायड्रेशन. येस, जेव्हा तुम्ही खूप
ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, खूप स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट्स वापरताना तसं तर हायड्रेशन हे गरजेचंच आहे. तुम्ही सिरम लावा, सिरम लावू नका, काही करा, मॉइश्चरायझिंगची स्टेप इज अ मस्ट. पण जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरताय तेव्हा तर मॉइश्चरायझेशन खूप गरजेचं आहे, कारण हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते थोडेसे स्ट्रॉंग असतात, ज्यामुळे स्किन थोडी सेन्सिटिव्हसुद्धा होते, त्याचसोबत स्किन ड्राय पडायला लागते. कारण हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना, यामुळे तुमच्या स्किनमध्ये जी वरची लेअर आहे, जी डेड स्किन सेल आहे, ती निघत असते. त्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझेशनची स्किनला खूप जास्त गरज आहे असते. त्यामुळे तुम्हाला चांगलं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड लाईटवेट मॉइश्चरायझर वापरा. ड्राय स्किन असेल तर छान थिक मॉइश्चरायझर वापरा, जेणेकरून तुमच्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल आणि तो ड्रायनेस निघून जाईल. सो थर्ड आणि लास्ट स्टेप असेल तुमची मॉइश्चरायझर. मॉइश्चराइज करून तुम्ही झोपून जाऊ शकता. ऑल्सो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नाईट स्किन केअर रुटीन ना थोडंसं लवकर करत जा. म्हणजे तुम्ही जेवण वगैरे घ्याल ना त्याच्यानंतर लगेचच नाईट स्किन केअर रुटीन करत जा. अगदी झोपायला जायच्या आधीच करू नका, कारण काय होणार, तुम्ही छान स्किन केअर रुटीन करणार, सगळे प्रोडक्ट्स लावणार आणि लगेच झोपणार, आणि ते जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ते तुमच्या अंथरुणाला लागणार आणि मग त्याचा फायदा तुमच्या स्किनला होणार नाही. त्यामुळे मेक शुअर करा तुम्ही झोपण्याच्या ॲटलिस्ट अर्धा तास आधी तुम्ही स्किन केअर रुटीन करताय, जेणेकरून ते जे प्रोडक्ट्स आहेत ते तुमच्या स्किनमध्ये सोसले जातील. बरं, तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर ॲटलिस्ट ट्राय करा की 10 ते 15 मिनटं आधी तरी तुम्ही तुमचं रुटीन करताय, जेणेकरून ते जे प्रोडक्ट्स आहेत ते तुमच्या स्किनमध्ये सोसले जातील आणि त्याचा चांगला फायदा तुमच्या स्किनमध्ये होईल. सो तुम्हाला समजलंच असेल की मॉर्निंग स्किन केअर रुटीन असतं प्रोटेक्शनसाठी आणि नाईट स्किन केअर रुटीन जे ते असतं रिपेअरसाठी. त्यामुळे आय होप दोन्ही स्किन केअर रुटीनमधला फरक तुम्हाला कळला असेल, नेमके हे रुटीन्स कसे करायचे हे तुम्हाला कळलं असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.